दी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक पंचवार्षिक निवडणूक 2023 ते 2028 निवडणुकीतील प्रगती पॅनलच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. प्रगती पॅनलच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदाराशी संवाद साधलाय. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस शिल्लक असल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. ध्यास प्रगतीचा विकास नामकोचा हे ध्येय ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रगती पॅनलने माजी आमदार वसंतराव गीते आणि सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली सोहनलाल मोहनलाल भंडारी महेंद्र बुरड भानुदास चौधरी हितेंद्र छाजेड प्रकाश दायमा गणेश गीते अविनाश गोठी ललितकुमार मोदी देवेंद्र पटेल हेमंत धात्रक हरीश लोढा सुभाष नहार नरेंद्र पवार प्रफुल्ल संचेती विजय साने अशोक सोनजे रंजन ठाकरे प्रशांत दिवे उमेदवारी करत आहे. येत्या 24 डिसेंबरला म्हणजेच उद्या रविवारी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना जीपगाडी या निशाणीवर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करण्याचं आवाहन करण्यात आले. जबाबदारी मी माझ्यावर घेतो आणि पूर्ण ताकदीने आम्ही तुम्हाला निवडून आणू याबद्दल गॅरंटी देतो. मी आयमाचा ईसी आहे, नेमाचा ट्रस्टी आहे आणि चेंबरचा जीसी पण आहे. तर नक्की देवा पाटील समाज तुमच्या बरोबर आहे आणि सगळ्या तुम्हाला बहुमताने निवडून आणू सर, याची आम्ही गॅरंटी देतो. हिमाचे अध्यक्ष धनंजय बोबडे यांच्या बैठकीचे आयोजक नाशिक धान्य किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सर्व बंधू आणि भगिनींना नामको बँकेचा आणि माझा त्यांनी सांगतो माझ्या जन्मापासून संबंध आहे. 1961 सातवा नामको बँकेचे खाते वडिलांचा सभासद नंबर 185 नंबर म्हणजे बँकेच्या संस्थापासून मी नामको बँकेच्या परिवार आहे आणि भाऊंना असं आश्वासन देतो की रविवार पेठेत जे 8,500 मतदान 43% मतदान होऊ शकतं अशी परिस्थिती अशी समोर आपल्याकडे कोणी नाही आहे. जास्तीत जास्त मतदान आपण करून घेऊ आणि प्रगती पॅनलच्या हातभार सिंहाचा वाटव अशी आमच्या नाशिक धान्य किरकोळ व्यापारी संघटनेच्या वतीनं बरोबरपैकी सर्व व्यापारी बंधूंच्या वतीनं मी आपल्याला अशी आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद. फोन केला कोणी असले तरी सुद्धा सांभाळून घेणारे आपल्या लोकांना मदतीच्या हाकेला साथ देणारे अशी आपली बँक आहे. दुर्दैवाने मधला काही काळ जो काही गेला प्रशासकीय कारकिर्द जी व्हायला नको होतं तो एक टप्पा बसला आणि एवढ्या मोठ्या 38% मला वाटतं ना 38% NPA झालेला तो 3% आणलाय म्हणजे हे 100. खरं तर आज आपण त्या चेंबरला बसलोय म्हणजे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स. सुरुवातीपासून नामको बँक आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स हँड टू हँड काम करते. 1959 साली स्थापन झालेली बँक रविवार पेठेमध्ये. रविवार पेठेतल्या व्यापाऱ्यांना ज्यावेळेस नॅशनलाइज बँका पतपुरवठा करत नव्हत्या त्यावेळेस रविवार पेठेतल्या व्यापाऱ्यांनी एकत्र होऊन स्थापन केलेली बँक एका खोलीमध्ये आणि सुदैवाने तिचं नेतृत्व उपजनजी वाघमार यांनी 1975 हातात घेतली बँक. त्यावेळेस बँकेच्या ठेवी 1 कोटी रुपये होत्या. 40 वर्ष एक हाती सत्ता मामांची होती. त्यांच्या कार्यकाळामध्ये बँक ते 2,000 कोटीपर्यंत घेऊन गेली मिक्स बिझनेस बँकेचा आणि 2,000 कोटीमध्ये बँक जेव्हा जात होती म्हणजे 40 वर्षाचा प्रवास बँकेचा जेव्हा होत होता तेव्हा नाशिकचा पण प्रवास त्या दिशेनेच होत होता. म्हणजे नाशिकच्या जडणघडणीमध्ये एक अर्थवाहिनी असलेली ही आपली नामको बँक आहे. बँका भरपूर आल्या, नॅशनलाइज बँक आल्या, कमर्शियल बँक आल्या, पतसंस्था आल्या, खूप कॉम्पिटिशनमध्ये बँका आल्या पण नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचं वैशिष्ट्य एक आहे कधी नाशिककरांची बँक ही म्हणून ओळखली जाते. 2 लाख सभासद असलेली आपली बँक त्यातले 1 लाख सभासद फक्त नाशिक शहरात राहत आहे आणि उरलेले 1 लाख सभासद नाशिक जिल्ह्यामध्ये बाहेर. म्हणजे आपल्या नाशिकचं लोकसंख्या आज धरा 15-20 लाख आहे त्यातले 1 लाख रुपये नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे सभासद आहे. म्हणजे तसं म्हटलं तर ॲव्हरेज परिवारातला घटक हा बँकेशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे ह्या बँकेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या बँकेने जे वळणं बघितले नाशिकने ते वळणं या बँकेने सुद्धा बघितलेले आणि बँकेचा विकास होता होता भाऊंचा बँकेमध्ये प्रवेश झाला, सोनशेटचा बँकेत प्रवेश झाला आणि मामांच्या हाताखाली ही मंडळी तयार झाली. आणि नामको बँकेचं एक वैशिष्ट्य आहे, नामको बँक जर सहकारामध्ये सध्या दुर्दैवाने सहकाराचं नाव बदनाम झालेलं आहे तर नामको बँक त्याला अपवाद आहे. नामको बँकेने कुठल्याही पद्धतीचं भ्रष्टाचार, चुकीचं काम, चुकीचं कर्ज, चुकीच्या पद्धतीने नोकर भरती, चुकीच्या पद्धतीने खरेदी, चुकीच्या पद्धतीने काम मामांनी बँकेत होऊ दिलं नाही आणि तीच तोच पायंडा आजही नामको बँकेमध्ये कायम आहे. तेव्हा नामको बँकेची दौलाने सगळी उभी आहे. मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतो त्या बँकेने एक ना अनेक योजना केल्या
पण आता धनंजयच्या मनोगतात त्यांनी राहिलं प्रशासकाची नेमणूक झाली. ते प्रशासकाची नेमणूक आली बऱ्याच व्यापाऱ्यांना माहिती आहे, पण काही ना ती माहीत नसत. इथं सर्वजण तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपात बसलेले, म्हणजे प्रत्येक जण तुम्ही आज धनंजय 16,000 इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करता. महाराष्ट्र चेंबरचे घाऊके, किरकोळे, बाकी सगळी मंडळी इथं बसलेली. ते व्यापाऱ्यांना माहीत व्हायला पाहिजे की आपल्या बँकेचा जो धर्मदाय निधी आहे, त्या धर्मदाय निधी हा मामांनी त्यातला नामको चॅरिटेबल ट्रस्टला दिला 80 ते 90 या दरम्यान 7 कोटी रुपयाचा. आणि त्या 7 कोटीमधनं नामको चॅरिटेबल ट्रस्टने कॅन्सर हॉस्पिटल उभं केलं उत्तर महाराष्ट्रातलं जगात मोठं. आणि रिझर्व्ह बँकेने त्याच्यामध्ये त्या ट्रस्टचे अध्यक्ष मामा, बँकेचे अध्यक्ष मामा कुठेतरी व्हायलेशन ट्रीट केलं का, तुम्ही तुमच्या बँकेचा पैसा तुमच्या ट्रस्टला देताय म्हणून. मग तो चॅरिटेबल ट्रस्ट होता. खरं म्हणलं तर आम्ही अर्थमंत्र्यांपर्यंत तो विषय घेऊन गेलो होतो. अर्थमंत्र्यांनी सुद्धा त्यात निवाडा दिला होता, एखादं चॅरिटेबल काम करणं म्हणजे स्वतःचं काम नाही आहे, हे चॅरिटेबल काम करताय, कॅन्सरसाठी काम करताय, तर याला तुम्ही व्हायलेशन ट्रीट करू नका. तरी पण त्यावेळेस गव्हर्नर रघुराम राजन होते. तिथपर्यंत आम्ही गेलो, पण उपयोग काही झाला नाही. प्रशासकाची नेमणूक झाली आणि बँकेवर 5 वर्ष प्रशासक आपल्या राहिला. बँकेचा एनपीए जो ग्रॉस एनपीए 3% होता, तो 38% बँक घेऊन गेला. आणि आपण नामको बँकेची किती कशी हानी झाली ही आपण बघितलेली. 19 साली परत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, भाऊंच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्हाला 21 झिरोचा निकाल दिला आणि आम्ही बँक ताब्यात घेतली आणि आपण 19ला काम चालू केलं. बँकेचा ग्रॉस एनपीए परत आपण 4% घेऊन आलो. नुसतं आपण एनपीए खाली नाही आणला, मग आपण बँकेचं आधुनिकरण पण सुरू केलं. खरं म्हणलं तर तरुणांचं आता बरेचसे अट्रॅक्शन बँकेचं आहे. बँकिंग लोकांना स्मार्ट बँकिंग पाहिजे. तेवढं फिनॅकल सारखं सॉफ्टवेअर आपण बँकेमध्ये डिप्लॉय केलं. पूर्ण 80 शाखा आपल्या फिनॅकलनी जोडल्या गेलेल्या आहे. मोबाईल बँकिंग असेल, IMPS असेल, इंटरनेट बँकिंग असेल, 50 लाखापर्यंतचा व्यवहार तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या टॅबवरती घरबसल्या तुम्ही करू शकता. एक ना असे अनेक आधुनिकीकरण बँकेच्या माध्यमातून केलं. कोविडच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने जे जे निकष दिले, जे स्टेट बँकेने दिले, ते सर्व निकष नामको बँकेने सुद्धा व्यापाऱ्यांना दिले, उद्योगाला दिले. इंटरेस्टमध्ये व्यवहार असेल, त्यांना हॉलिडे पॅकेज असेल, सर्व आपण कोविडमध्ये लोकांना दिलं. कोविडमध्ये आपण 2-3 प्रोडक्ट आणले. 2 लाखापर्यंत विना तारणी कर्ज, 5 लाखापर्यंत विना तारणी कर्ज, एज्युकेशन लोन, गोल्ड लोन, व्हेकल लोन, उद्योगाकरता क्रेडिट रेटिंग आपण चालू केलं. क्रेडिट रेटिंगच्या माध्यमातून 8.5% वेलकम रेट बँकेने दिलेलं आहे. खरं तर आज इथं आयमा निमा दोघं जण बसलेले आहेत. खरं म्हटलं आपली सातपूर इंडस्ट्रीमध्ये ब्रँच आहे, आंबट इंडस्ट्रीमध्ये ब्रँच आहे, पण ज्या पद्धतीने इंडस्ट्रियल लोकांनी फायदा घेतला पाहिजे, तेवढा फायदा काही इंडस्ट्रियल लोक घेत नाही. 8.5% आम्ही वेलकम रेट दिलेला आहे. 8.5% जो तुमचा प्रिव्हिलेज कुठे पण दृष्टिकोनातून तुम्हाला भेटावं, तुम्हाला विनंती करावी, त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला विनंती करायला आलो. गेली 8-10 दिवसापासून प्रफुल्ल संचेतींना सांगितलं तुम्ही कुठल्या कुठल्या संघटनेवर काम करता. ते म्हणजे आम्ही IMA काम करतो, चेंबरच्या याच्यावर काम करतो. जे आपलं घर खाली सोडून दुसरीकडे फिरण्यापेक्षा आपल्या घरात पहिले पाहिजे. व्यापाऱ्याची संघटना आहे. आता यांनी उल्लेख केला, एक व्यापारी कमीत कमी 1,500 मतं तर मिळून घेऊ शकतो. आणि म्हणून त्यांना विनंती केली, आता तुमच्याकडे बैठक झाली पाहिजे. आजही कुठं न थांबता संपूर्ण शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये बँक बिनोरच झाली आहे असं जे वातावरण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तोच विचार करतो की जर लोकांना भेटलं नाही, 6 लोक कोणी उभे केले, काय केले, हा नंतरचा भाग येतो, दृष्टी विसरलं पाहिजे आम्ही. पण जनतेला भेटलं पाहिजे, व्यापाऱ्यांना भेटलं पाहिजे. त्यांचा शेअर 100 रुपयाचा शेअर आहे ग्रामीण भागात, त्या जनतेपर्यंत आम्ही गेलो. 8-10 दिवसापासून घेऊ तर सर जनता मोठ्या उत्साहाने स्वागत करते. सकाळी 7:30-8 वाजेपर्यंत जी सुरुवात होती, कधी 10-11 वाजेपर्यंत चालते. 2 लाख सभासद असलेली बँक कोणाच्या नशिबामध्ये आहे सगळं? कोणी पेरून ठेवलंय सगळं? तर रविवार पेठेने पेरून ठेवलं. कोणी पेरून ठेवलंय? सोमवार पेठेने पेरून ठेवलं. कोणी पेरून ठेवलंय? तर जुन्या नाशकाने पेरून ठेवलं. हा वटवृक्ष जे आहे या रविवार कारंजावर लागला गेला, त्याचं रोपटं, त्याचा एवढा मोठा वटवृक्ष होईल असं कोणाला वाटलं? आणि मग तो सांभाळला पाहिजे, तो वाढवला पाहिजे. ही व्यापाऱ्याची बँक ही व्यापाऱ्याच्या हातात राहिली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी नेहमी सांगत होतो सरकारला की आपल्याला निवडणूक अत्यंत महत्त्वाची ती झाली पाहिजे. निवडणूक बिनविरोध होता कामा नये. आणि मग मागच्या वेळेस झाली पाहिजे होती. खरं तर त्यावेळेस ज्यांनी ही जे रोपटं लावलं, त्याचं वटवृक्ष केला, ते हुकुमचंद बांगमार यांच्या मुलांनी ऐकलं, गौरीलाल मोदी यांच्या भावांनी ऐकलं. बँक निवडणूक लागली, 38% बँक संकटात असताना, एमपी असताना निवडणूक घेऊन टाकली असा निर्मा आयमा सर्वजण सांगत होते.
ही बँक अडचणीतून बाहेर काढ, ही बँक आपली बिनविरोध निवडणूक करा, 2-3 कोटीला तिथं जाऊ नका, बँकेचा खर्च टाकू नका. परंतु आपले राजकीय मंडळी आपल्याला माहिती आहे का किती मोठी त्यांची हाऊस आहे त्या सगळ्या गोष्टी करताना. मागच्या वेळेस 100 वर त्यांनी निवडून आले होते, यावेळेस 3 पॅनल झाले मागच्या वेळेस, आणि त्या पॅनलमध्ये मामांच्या मुलांनी केलेलं नेतृत्व बाजूला लोकांनी केलं, मोदींचं नेतृत्व लोकांनी बाजूला केलं, आणि या ठिकाणी सोनलाल भंडारी यमन धात्रक आणि आमच्या नेतृत्वाखाली 21-0 निवडून दिलं. मला असं वाटलं बँक अडचणीतून आता बाहेर काढायचे, दिलेला शब्द जागायचा, आणि आम्ही 5 वर्ष प्रामाणिकपणे काम, प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केल्यानंतर स्पर्धेच्या युगामध्ये बँक आपण आज नाशिक जिल्ह्यात नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबर. बँकेचा नफा वाढलेला आहे, बँकेचं डिपॉझिट वाढलेलं आहे, बँकेचं कर्ज वाढलेलं आहे, बँकेचं सोलं 500 कोटीचं आहे, बँकेने वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहे. मी तुम्हाला खूप सांगावा अशातला भाग नाही, पण 24 तारखेला मतदानासाठी बाहेर पडा. बँकेला 3 पुरस्कार मिळाले, पुरस्कार मिळाले 2 राज्य शासनाचे, 1 केंद्रातला महाराष्ट्रातला 1 नंबरचा पुरस्कार जो मिळाला तो बँकेला केंद्राचा मिळाला, पंतप्रधान आवास योजनेमध्ये 2000 घरांना आम्ही कर्ज दिले, 14 कोटी रुपये सबसिडी जनतेला मिळाली. ही बँक सायकल दुकानदाराची, पानपट्टीवाल्यांची, उद्योजकांची, ही भाजीपाला विकणाऱ्यांची, आणि म्हणून आपली बँक आहे, व्यापाऱ्याची बँक आहे. या ठिकाणी मामांनी घालून दिलेली चौकट आम्ही कधीच मोडत नाही, मोदींनी घालून दिलेली चौकट आम्ही कधीच मोडत. आजही तुम्ही नवे आणि जुन्याचा मेळ या ठिकाणी घातला. मोदींना कळलं की यावेळेस आपण एकत्र झालो पाहिजे, असं नाही कळलं, लोकांनी सांगितलं, जैन समाजांनी सांगितलं, मारवाडी समाजाने सांगितलं, माहेश्वरी समाजाने सांगितलं, एकत्र या, प्रगतीच्या पाठीमागे उभे राहा, काही अवदासा आठवून देऊ नका, दुसरीकडे जाऊ नका, बोलून दाखवलं ते एकत्र आले. मामांची सून त्या ठिकाणी नाचून आम्ही सांगितली, बाकी सगळे बाजूला झाले, ते एकत्र आले. मोदी बागबार पॅनल एकत्र आल्यामुळं उमेदवार मिळत नाही हे वाचताना सुद्धा धडपड कशासाठी करायची, ते काय आमचे प्रतिस्पर्धी नाही. आत्ता मी चाललंय व्हॉट्सअपवर काहीतरी असं चालतं आहे, महाराष्ट्र पॅनल काही आहे ते चालू आहे, जे आता जातीवर पेरायचं, ती जात नाही ती दाखवायची कशासाठी, ज्यांनी ही बँक काढली ती बाबा राठी असतील, क्षत्रिय असतील, पोतनीस असतील, बंडोबंदोची असतील, बाकीचे सगळे मंडळे असेल, त्यांचं कोणी आहे का, वारसदार म्हणून कोणी आहे का, त्यांच्या जातीचं कोणी आहे का, हा विचार व्यापाऱ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला या ठिकाणी, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिष्टमंडळ, इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणूक आहे ना, निवडणुका लढायची जागा वेगळी आहे, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा आहे, विधानसभा आहे, तिथं तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा, परंतु बँकेत राजकारण करू. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.